नमस्कार मित्रांनो, कदम ग्रुप फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही शेळीपालन हा व्यवसाय सुरू करत असाल तर त्या सर्वप्रथम तुम्हाला चारा बियाणं लावणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी जर तुम्ही पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे जे आत्ताचा दिवस आहे त्याच्या अगोदर तुम्ही सुबाबळची लागवण केली, जसं म्हणजे पहिला पाऊस पडल्याच्या नंतर, तर ती सुबाबळ एकदा जर उगून आली तर तुमच्यासाठी तो एक लाईफटाईमचा चारा तयार होतो. आणि असा चारा तयार झाला तर तुम्ही कमीत कमी 100 शेळ्या तरी आरामशीर पाळू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला चाऱ्याचं प्रमाणही वाढवायला लागेल. म्हणजे जर तुम्ही एकदा जर तुमच्याकडे सुबाबळ चांगली तयार झाली तर तुम्हाला 10 शेळ्यांसाठी तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, सर्वप्रथम आत्ताच ही वेळ आहे की तुम्ही चारा लागवड करावा. तर ती इतर चारा कधीही लावून होऊ शकतो, पण सुबाबळ ही एक अशी चारा आहे की ती कमी पाण्यावर येतो. आणि कमी पाण्यावर येणारा चारा जर तुम्ही पावसाळ्याच्या अगोदर लावला तर तो उगवून येतो, लवकर वाढतो. पुढला पाऊस पडायच्या अगोदर एकदा तो पाऊस झाला तर त्याला कधीही लाईफटाईम पाणी द्यायची गरज पडत नाही. तर मित्रांनो, तो असा चारा आहे की फुकटमध्ये आपल्याला तयार होतो. तर मित्रांनो, सुबाबळीची लागवड ही नक्की करा. आणि मित्रांनो, जर सुबाबळीच्या लागवडीसाठी जर तुम्हाला खात्रीशीर सुबाबळीचं बियाणं पाहिजे असेल तर तुम्ही कदम ॲग्रोशी संपर्क करा. तुम्हाला खात्रीशीर बियाणं तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आमची असेल. तर मित्रांनो, कदम ॲग्रोचे जे तुम्ही व्हिडिओ पाहता आणि शेळीपालन किंवा शेतीविषयी जी काय माहिती हवी असेल त्यासाठी जी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला शेळीपालनाचं संबंधी ज्या कुठल्या अडचणी येतात त्यासंबंधी माहिती तुम्हाला रोज उपलब्ध करून दिली जाईल. त्याचप्रमाणे कोणती औषधं कधी वापरावी, कोणती औषधं कधी वापरावी, शेळीची विक्री कुठं करावी.